अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते आहे. जुन्नर तालुक्यातील वाढत्या दरोड्यांना आळा घालण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण आणि आळेफाटा पोलिसांना यश आले. आळेफाटा येथील व्यावसायिकाच्या साई इलेक्ट्रॉनिक दुकानात पडलेल्या दरोड्यातील 6 आरोपींना अवघ्या 2 दिवसात पोलिसांनी जेरबंद केलेला आहे. 6 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आळेगावाच्या हद्दीत नगर कल्याण हायवे रोडच्या कडेस असणाऱ्या चिचकाई मळा येथील अविनाश जालिंदर पटाडे यांच्या मालकीच्या साई इलेक्ट्रॉनिक दुकानात 6 अनोळखी इसमांनी अविनाश पटाडे यांच्या दुकानामध्ये येऊन ॲम्प्लिफायर रिपेअर करायचा आहे असं बनाव करून त्यांच्या दुकानाचं शटर खाली घेतलं आणि फिर्यादी यांना स्वतःच्या जवळील पिस्तुकाचा धाक दाखवून जबरदस्तीनं दुकानावर दरोडा टाकून 21,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आणि रोख रक्कम असे जबरदस्तीने घेऊन गेले. याबाबत फिर्यादी अविनाश पटाडे वयवर्ष 41 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 394/2021 भादवी कलम 395 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3(25) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा हा अनोळखी आरोपींनी केलेला होता. सदर गुन्हा करतेवेळी आरोपींनी मागे कोणताही पुरावा ठेवलेला नव्हता, त्यामुळे तपास यंत्रणेसमोर मोठं आव्हान उभं होतं. सदरचा गुन्हा हा आळेफाटासारख्या मुख्य बाजारपेठेत घडल्यामुळे स्थानिक व्यापारी वर्ग आणि जनतेत दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे सदर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे पुणे ग्रामीण, त्याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे जुन्नर विभाग यांनी तत्काळ घटनास्थळाला भेट देऊन योग्य त्या सूचना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांचं संयुक्त तपास पथक तयार करण्यात आलं आणि त्या अनुषंगानं पोलीस तपास पथके सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. फिर्यादी यांचे इलेक्ट्रॉनिक्स दुकानामध्ये बँड डीजे साऊंडशी संबंधित असल्यामुळे यातील आरोपींनी देखील डीजेशी संबंधित चौकशी केली होती. त्यावरून तपास पथकांनी त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून तसेच आरोपींनी परिधान केलेल्या कपड्यांवरून आणि त्यांच्या वर्णनावरून पुणे अहमदनगर जिल्ह्यामध्ये माहिती काढण्याचा प्रयत्न करीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली आणि त्या माहितीवरून गुन्ह्यातील संशयित इसम नामे ऋषिकेश बळवंत पंडित वयवर्ष 22 राहणार खरवंडी खळवाडी तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर, त्याचबरोबर अरबाज नबाब शेख वयवर्ष 20 राहणार वडाळा वरोंबा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर, वैभव रवींद्र गोरे वयवर्ष 22 राहणार खरवंडी तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर, राहुल राम चव्हाण वयवर्ष 20 राहणार खरवंडी तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर, प्रकाश विजय वाघमारे वयवर्ष 20 राहणार माळी चिंचोरा तालुका नेवासा जिल्हा पुणे, शुभम बाळासाहेब शिंदे वयवर्ष 21 राहणार खरवंडी खळवाडी तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर यांना अहमदनगर जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपी यांना गुन्ह्याच्या तपासकामी अटक केलेलं असून सदरच्या कारवाईमुळे आळेफाटा परिसरात व्यापारी वर्ग आणि जनतेमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान अवघ्या 2 दिवसांमध्येच पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतलं आहे, त्यामुळे दुकान मालक अविनाश पटाडे आणि त्यांच्या घरच्यांकडून पोलीस विभागाचे अभिनंदन करत त्यांचा सत्कार आणि सन्मानही करण्यात आला आहे. बातमी संकलन अनिल सय्यद, कार्यकारी संपादक आज 24 तास आळेफाटा. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.